नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर गोड बातमी मिळालेली आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीबाबत अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला असून थकबाकी ही रोखीनेच मिळणार आणि रोखीने, रोखीने देण्याचा हा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे यावर शिक्कामोर्तबसुद्धा करण्यात आलेला आहे तर काही मिनटांपूर्वीची ही बातमी याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कशाप्रकारे थकबाकीबाबत निर्णय घेतलेला आहे आणि थकबाकी ही रोखीनेच मिळणार अशा प्रकारची ही बातमी आलेली आहे बघा राज्यातील कर्मचाऱ्यांना एक वर्षापूर्वी सातवा वेतन आयोग लागू झाला व नियमित वेतनही सुरू झाले परंतु शासनाने हा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू केला प्रत्यक्षात वेतनाचा लाभ हा एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून मिळण्यास सुरुवात झाली सातवा वेतन आयोगाचा फरक पाच हप्त्यामध्ये देण्याचे ठरले असून पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे बघा एक जानेवारी दोन दोन सोळा ते एकतीस जानेवारी दोन हजार अठरा या काळातील रक्कम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या जी पी एफ खात्यात व डी सी पी एस असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता रोख देण्यात येईल असे सांगण्यात आले होते परंतु वर्ष उलटून सुद्धा शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नव्हत्या परंतु राज्याच्या शिक्षण विभागातील लाखो कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत पूर्वीचे शिक्षण मंत्री आशिष शेलार व नंतर बाळासाहेब थोरात नूतन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड शिक्षण प्रधान सचिव वंदना कृष्णा उपसचिव चारुशिला चौधरी वित्त सचिव गद्रे यांच्याकडे पाठीमागील चार ते पाच महिन्यांपासून सतत पाठपुरावा शिक्षक आमदार करतच होते या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिव चारुशिला चौधरी यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे बघा अंशतः अनुदानित शिक्षकांनाही लाभ अर्धवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर व अंशतः अनुदानित पदावरील शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजेच परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अथवा भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसलेल्या यांना पाच समान हप्त्यात वर्षात ही रोखीने फरकाची रक्कम दिली जाणार आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी हे अतिशय आनंदाची बातमी धन्यवाद